नमस्कार, सप्रेम जय भीम, जय शिवराय। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऑनलाईन भीमजयंती 2020 मध्ये पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत। आज आपल्यासमोर दोन कवयित्रींचं सादरीकरण होणार आहे। पहिलं सादरीकरण प्राध्यापिका दीपा जामणिक आणि त्यानंतर मंजिरीताई सरदेशमुख। बाबासाहेब आता फक्त नाव नाही, बाबासाहेब आता फक्त नाव नाही, बाबासाहेब आता गावोगाव आहे। बाबासाहेब आता फक्त नाव नाही, बाबासाहेब आता गावोगाव आहे। तालुका जिल्हा शहरा शहरात आहे, तालुका जिल्हा शहरा शहरात आहे, भारताची ओळख आहे बाबासाहेब। संविधानाने दिलेल्या अधिकाराच्या वारसात इथला प्रत्येक माणूस आहे बाबासाहेब। बाबासाहेब रक्तात आहे, घासात आहे, श्वासात आहे, नसानसात आहे बाबासाहेब। डॉक्टर आंबेडकर जयंती की सभी भारतवासियों को हार्दिक शुभकामनाएं। एक छोटा सा प्रयास है, अपनी बाप की तारीफ में कुछ कहना चाहती हूँ। मेरी कविता का नाम है मेरा बाबा साहेब। कोहिनूर से भी है कोई महंगा तो वो है मेरा बाबा साहब। करोड़ों दलितों का बाप और बेटा वो है मेरा बाबा साहेब। है रचा बसा हमारे अंदर तक विश्वभूषण मेरा बाबा साहब। काट के देखो हमको तो खून में भी बहेगा बाबा साहब। सजाए रखना उस राजगृह को जिसमें कभी रहा दलितों का राजा बाबा साहब। उनकी बिस्तर की सिरवटों को भी बदलने का हक नहीं है किसी को, नहीं तो सैकड़ों दिलों से उठेगी हुंकार बाबा साहब। उस घर को प्रणाम जिसने छुए थे पाँव भारत रत्न के, जिसे कहते हैं हम बाबा साहब। हम बच्चों के वो नसीब कहा कि तुम्हें एक नज़र देख भी पाते, लेकिन एक बार तुम्हें जय भीम कहने मरकर भी आएंगे हम तेरे पास बाबा साहब। सवदार तालाब को हाथ लगाकर जिसने शुद्ध कर दिया पानी को, वो है मेरा बाबा साहब। जिस कायदे पंडित ने जमीन से शिखर तक ऊपर उठाया गुलामों को, वो है मेरा बाबा साहब। संपूर्ण स्त्री जाति का उद्धार करने कारण हिंदू कोड बिल बनाया, वो है मेरा बाबा साहब। जो दुखी, जो पीड़ित, जो शोषित, जो पिछड़े थे उनके लिए जीते जीते गुजर गया, वो है मेरा बाबा साहब। जब जब दलित बढ़ेगा आगे तब तब जीतेगा मेरा बाबा साहब। जब कोई भी इंसान अन्याय के विरुद्ध लड़ेगा तो उसमें दिखाई देगा मेरा बाबा साहब। मैं प्राध्यापक डॉक्टर दीपा जामणिक requesting you all to please celebrate Ambedkar Jayanti at home. Stay home, stay safe. शिका आणि संघटित व्हा असा संदेश ज्यांनी दिलेला आहे, त्यातला शिका आणि संघटित व्हा हे दोन्हीही संदेश खूप ऐकण्याजोगे आहेत। आणि मला असं वाटतं की या सर्व अनुयायांनी, आपण सर्व अनुयायांनी त्यांचं या बाबतीत नक्कीच पालन करावं। या महामानवाला मी विनम्र अभिवादन करते आणि माझी त्यांच्यावर रचलेली एक कविता सादर करते। अन्यायाला मूठ माती दिली बाबासाहेबांनी, अन्यायाला मूठ माती दिली बाबासाहेबांनी, शिका संघटित वारे सांगितले आवर्जुनी, शिका संघटित वारे सांगितले आवर्जुनी। चौदार तळ्यावर पाणी खुले सर्वांसाठी, चौदार तळ्यावर पाणी खुले सर्वांसाठी, सत्याग्रह संघर्षाचा ध्यास हा स्वातंत्र्यासाठी, सत्याग्रह संघर्षाचा ध्यास हा स्वातंत्र्यासाठी। उच्च विद्या विभूषित बहु आघात तरीही, उच्च विद्या विभूषित बहु आघात तरीही, बौद्ध धर्म अनुनय धर्मांतर सर्वांनाही, बौद्ध धर्म अनुनय धर्मांतर सर्वांनाही। भारतीय लोकशाही बलशाली या जगात, भारतीय लोकशाही बलशाली या जगात, विश्व सारेच मानते प्रजासत्ता या देशात, विश्व सारेच मानते प्रजासत्ता या देशात।
शिल्प लोकशाहीचे साकारते संविधान, शिल्प लोकशाहीचे साकारते संविधान, शिल्पकार भीमराव अम्मा वाटे अभिमान, शिल्पकार भीमराव अम्मा वाटे अभिमान, अम्मा वाटे अभिमान। भारतीय घटनेचे शिल्पकार असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करून मी त्यांना आदरांजली वाहते आणि माझी ही काव्यांजली संपन्न करते। धन्यवाद।